Hello student, welcome in today's video. Today we are going to learn about the structure of DNA. This point is not included in your new syllabus, but we are going to take this topic for understanding the replication of DNA. COVID-19 mule ha chapter omit kelela ahe sadhyacha syllabus madun, but to actually syllabus madhe nahiche, but it is very necessary for the NEET exam. नीटच्या एक्झामसाठी हा पॉईंट असणं समजणं अत्यंत आवश्यक आहे, कारण डीएनएच्या रिप्लिकेशनसाठी डीएनएचं स्ट्रक्चर माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, देन स्टार्ट विथ द स्ट्रक्चर ऑफ डीएनए. दॅट स्ट्रक्चर ऑफ डीएनए इट इज डिस्क्राईब्ड बाय ऑर गिवन बाय सायंटिस्ट वॅटसन अँड क्रिक इन 1953. दे बोथ क्रिएटेड द बॉल अँड स्टिक मॉडल फॉर अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ डीएनए बाय एक्सरे क्रिस्टलोग्राफी मेथड. त्या दोघांनी सायंटिस्ट रॉन्जनच्या मदतीने ज्याने एक्सरेचा शोध लावला होता, त्या तिघांनी या डीएनएचं स्ट्रक्चर अस्तित्वात आणलेलं आहे, जे ऑलरेडी त्यांनी शोधलेलं होतं, पण त्याला एक फाईन स्वरूप दिलेलं आहे वॅटसन अँड क्रिकने. दॅट स्ट्रक्चर ऑफ डीएनए इट हॅविंग फॉलोइंग 7 मेन पॉईंट्स. दॅट डीएनए हॅज डबल हेलिक्स, स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, प्युरिन पिरिमिडिन रेशियो, स्ट्रँड पोलॅरिटी, मेजर अँड मायनर ग्रुप, अँड द डायमेन्शन्स ऑफ द टू स्ट्रँड्स, मीन्स हाऊ दे आर लॉंग, हाऊ दे आर ब्रेथ इज देअर. ठीक आहे, दॅट स्टार्ट विथ द फर्स्ट पॉईंट, डीएनए ॲज डबल हेलिक्स. यू नो दॅट डीएनए इज डीऑक्सीरायबो न्यूक्लिक ॲसिड. इट इज वन ऑफ द ॲसिडिक सबस्टन्स प्रेझेंट इन द न्यूक्लियस ऑफ अन अ युकॅरियोटिक सेल, मे बी अ प्रोकॅरियोटिक सेल. But prokaryotic cell nucleus is not bounded by membrane. Eukaryotic cell genetic material is bounded by nuclear membrane. When an acidic substance present in the nucleus, that is called as a nucleic acid, and when it contains the deoxyribose sugar, it is called as a deoxyribonucleic acid, and it is the major genetic material in all organism except some plant viruses. And viruses, they are not part of a five kingdom system. They are considered as a threshold of the life. They are a connecting link between the living and non-living. Therefore, we are not considering them a part of a five kingdom system. Therefore, DNA is the major genetic material in all living organism. That DNA, it is made up of three main constituents. That one of them is शुगर, विच इज कॉल्ड ॲज अ पेंटोज शुगर. त्यापैकी एक घटक आहे, डीएनए तीन महत्त्वाच्या घटकांनी बनतो. एक आहे पेंटोज शुगर, द शुगर विच कंटेन 5 कार्बन ॲटम, 5 कार्बनपासून बनलेली एक शुगर, जिचं नाव आहे डिओक्सीरायबोज शुगर, विच हॅविंग अ फॉर्म्युला C5H10O4, वन ऑफ ऑक्सिजन इज लेस दॅन अ कार्बन, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज डिओक्सीरायबोज. द रायबोज शुगर प्रेझेंट इन आरएनए हॅविंग अ फॉर्म्युला C5H10O5. आरएनएमध्ये जी शुगर असते रायबोज शुगर, तिचा फॉर्म्युला आहे C5H10O5. म्हणजे ऑक्सिजन आणि कार्बनची संख्या सारखी आहे, पण डीएनएमध्ये जी शुगर आहे ती डिओक्सीरायबोज शुगर आहे, आणि त्याच्यामध्ये एक ऑक्सिजन हा रायबोज शुगरपेक्षा कमी असतो, म्हणून तिला काय म्हणायचं, डिओक्सीरायबोज शुगर म्हणायचं. ठीक आहे, देन वन ऑफ द मेन कॉन्स्टिट्युएंट इज शुगर, विच इज पेंटोज शुगर, नेम इज डिओक्सीरायबोज, हॅविंग अ डिफिशियन्सी ऑफ ऑक्सिजन. सेकंड वन, नायट्रोजन बेसिस. नायट्रोजन बेसेस, दे आर अ मेन कंपोनंट ऑफ न्यूक्लिओटाईड. आपल्याला माहीत आहे डीएनए आणि आरएनए न्यूक्लिओटाईड नावाच्या एका कंबाईन मॉलिक्युलने बनतात. इट इज अ चेन ऑफ न्यूक्लिओटाईड, मे बी अ डीएनए ऑर आरएनए. डीएनए इज डबल स्टँडर्ड, आरएनए इज सिंगल स्टँडर्ड, बट इट इज अ लॉंग चेन ऑफ न्यूक्लिओटाईड, अँड न्यूक्लिओटाईड कन्सिस्ट ऑफ डिओक्सीरायबोज शुगर, अँड द सेकंड फॅक्टर इज दॅट इज द प्युरिन अँड पिरिमिडिन, वन ऑफ इट इज कॉल्ड ॲज अ नायट्रोजन बेस. त्यापैकी आपण काय म्हणतो, नायट्रोजन बेसेस दे आर द डबल रिंग अँड सिंगल रिंग कंपाऊंड. डबल रिंग कंपाऊंड आर ॲडेनाईन अँड ग्वानाईन, सिंगल रिंग कंपाऊंड आर सायटोसाईन अँड थायमाईन. इन केस ऑफ आर एन ए इट इज अ युरासिल इन्स्टेड ऑफ थायमाईन. जर तुम्ही बघायला गेलात तर डीएनएमध्ये एक महत्त्वाचा घटक येतो डिओक्सीरायबोज शुगर, दुसरा महत्त्वाचा घटक येतो दॅट इज द नायट्रोजन बेसेस. काही नायट्रोजन बेसेस सिंगल रिंग कंपाऊंड असतात, काही डबल रिंग कंपाऊंड असतात. डबल रिंग कंपाऊंड दे आर ऑलवेज पेअर्स विथ सिंगल रिंग कंपाऊंड. डबल स्टँडर्डमध्ये या स्टँडवर डबल रिंग कंपाऊंड आहे, या स्टँडवर सिंगल रिंग कंपाऊंड आहे, त्यांचं पेअरिंग होईल.
या स्ट्रँडवर सिंगल रिंग कंपाऊंड आहे, या स्ट्रँडवर डबल रिंग कंपाऊंड असेल, तर आपण म्हणू डी ऑक्सी रायबो शुगर देन नायट्रोजन बेसेस विच आर हॅविंग अ टाईप दॅट इज ॲडेनाईन, ग्वानाईन, देन सायटोसाईन अँड थायमिन. दीज आर फोर नायट्रोजन बेसेस प्रेझेंट इन द डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. And the third main factor is phosphate group and source is phosphoric acid H3PO4. Again, I will revise the three constituent of the nucleotide. DNA is made up of a long chain of nucleotide. Many molecules of nucleotide, they are linked together to form a DNA or RNA. DNA having a chain of nucleotide, and as a nucleotide, it is made up of a deoxyribose sugar, nitrogen base, and the phosphate group. These three components make the DNA. First point bagu DNA cha structure cha, DNA as a double helix. DNA is double stranded in nature while absorbing under the electron microscope by using the X-ray crystallography. Jasa X-ray to tyachyavar crystal point out paper var hota, to tyachyamadhe DNA cha structure double stranded twisted dislela aahe. Baga, DNA it is made up of two long strands which is made up of nucleotide and they are highly twisted with each other. They are highly twisted with each other around a central imaginary axis. DNA che don strand ahet. Each strand of DNA it is made up of a nucleotide. DNA made up of two strand. Each strand, pratyek strand kashani banto? Nucleotide ni banto. And that nucleotide it is made up of nitrogen base, phosphate, that is the phosphoric acid and the deoxyribose sugar. These two strands are long, they are twisted and super twisted with each other to form a DNA double helix. DNA made up of double strand, therefore called as double helix. They are twist and super twist with each other to give a helical shape to DNA, and it is coiled around a central imaginary axis. Hi central imaginary axis hai, echa bhoti DNA kay hoto? Coil ani super coil hoto. DNA made up of long chain of nucleotide, it is double stranded, it is twisted or highly twisted over a central imaginary axis, therefore it is called as DNA double helix. त्यामुळे याला काय म्हणतात, DNA double helix म्हणतात. Move to the second point, that structure of each strand. प्रत्येक स्ट्रँडचं स्ट्रक्चर कसं आहे बघा, दॅट ईच स्ट्रँड इट इज मेडअप ऑफ अगेन न्यूक्लिओटाईड, अँड ईच न्यूक्लिओटाईड इट इज मेडअप ऑफ अगेन रेफर द डायग्राम विच इज गिवन बाय मी. दिस इज द रफ स्ट्रक्चर ऑफ अ DNA डबल हेलिक्स, बट द लोअर डायग्राम विच विल शोज द बघा याच्यामध्ये, दिस इज द शुगर, एस स्टँड्स फॉर शुगर, P stands for a phosphate group and the two rounded structure that is double stranded or sorry double ring nitrogen bases. One circular ring it shows the single ring nitrogen bases, that means phosphate sugar nitrogen base, phosphate sugar nitrogen base, phosphate sugar nitrogen base. A single strand, structure of each strand, a single strand made up of phosphate sugar nitrogen base and the nucleotide on the same strand, they are joined by phosphodiester linkages. Je red color madhe mi dakhavlele te baga, the न्यूक्लिओटाईड ऑन द सेम स्ट्रँड. बघा तुम्ही, हा एक स्ट्रँड आहे आणि पलीकडचा एक स्ट्रँड आहे. एक स्ट्रँड वरच्या डायरेक्शननी ग्रो होतो आहे, दुसरा स्ट्रँड खालच्या डायरेक्शननी ग्रो होतो आहे, दॅट इज कॉल्ड अँटी पॅरलल नेचर. ते आपण फिफ्थ पॉईंटमध्ये बघणार आहोत. बट दॅट इन दॅट पॉईंट ईच स्ट्रँड इट इज मेड अप ऑफ अ न्यूक्लिओटाईड. प्रत्येक स्ट्रँड कशाने बनतो आहे, न्यूक्लिओटाईडनी बनतो आहे. प्रत्येक न्यूक्लिओटाईड कशाने बनेल, फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस, फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस, फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस. द न्यूक्लिओटाईड ऑन द सेम स्ट्रँड, एका स्ट्रँडवरचे न्यूक्लिओटाईड कशाने बांधले गेलेले आहेत एकमेकांशी, दे आर लिंक टुगेदर बाय फॉस्फोडायस्टर लिंकेजेस. बघा फॉस्फेट ज्या तऱ्हेने शुगरशी बांधला गेलेला आहे त्या बॉन्डला आपण काय म्हणू, फॉस्फोडायस्टर लिंकेजेस, बिकॉज दे आर मेनी लिंकेजेस, दॅट इज नॉट वन. अँड सी दिस न्यूक्लिओटाईड स्ट्रँड
and this nucleotide strand that joined together by a bonding between the nitrogen bases. आता या स्टँड वरचे मॉलिक्यूल आणि या स्टँड वरचे न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल कशाने जोडलेले गेले आहेत बघा. फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस, अगेन बॉन्डिंग आहे, पुन्हा नायट्रोजन बेस शुगर फॉस्फेट, फॉस्फेट शुगर नायट्रोजन बेस, पुन्हा बॉन्डिंग आहे, देन नायट्रोजन बेस शुगर फॉस्फेट. आता ही जी बॉन्डिंग आहे दॅट आर द वीक हायड्रोजन बॉन्डिंग, वीक हायड्रोजन बॉन्ड बिटवीन द नायट्रोजन बेसेस जॉईंट टू स्ट्रँड्स विथ ईच अदर. बघा स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड कसं डिस्क्राईब करू आपण, ईच स्ट्रँड मेड अप ऑफ अ न्यूक्लियोटाइड्स, मेनी न्यूक्लियोटाइड्स, अँड द न्यूक्लियोटाइड्स ऑन द सेम स्टँड, एका स्टँडवरचे न्यूक्लियोटाइड एकमेकांशी कशाने जोडलेले आहेत, फॉस्फोडायस्टर लिंकेजेसनी, अँड टू स्ट्रँड्स दे आर जॉईन विथ इच अदर बाय द वीक हायड्रोजन बॉन्डिंग, दॅट ॲडेनाईन पेअर्स विथ थायमाइन बाय डबल वीक हायड्रोजन बॉन्ड, ग्वानाइन पेअर्स विथ सायटोसाइन विथ ट्रिपल वीक हायड्रोजन बॉन्ड, मे बी डबल ऑर ट्रिपल बट देर इज हायड्रोजन बॉन्डिंग बिटवीन द टू स्ट्रँड्स, बट सिंगल स्ट्रँड द न्यूक्लियोटाइड ऑन सिंगल स्ट्रँड दे आर जॉईन बाय फॉस्फोडायस्टर लिंकेज अँड दॅट इज फायनली इट इज कॉल्ड ॲज 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज. वॉट डू यू मीन बाय 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज? सी रेफर द डायग्राम दॅट इट इज 5- एंड विच एंड्स विथ द 3- एंड, दिस इज 3- एंड विच एंड्स विथ द 5- एंड. वॉट इज द 3- एंड 5- एंड, और वॉट इज द 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज? सपोज कन्सिडर धीस फॉस्फेट, धीस फॉस्फेट अटॅच टू द 5th कार्बन ऑफ दिस शुगर. कॅल्क्युलेट दिस शुगर, या शुगरचे कार्बन बघा तुम्ही, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5. The phosphate, this marked phosphate, it is attached with the 5th carbon of a sugar. That same phosphate attached with the 3rd carbon of another sugar. बघा तुम्ही प्रत्येक शुगरचं, तुम्ही इथे बघा, इट इज शुगर मॉलिक्यूल, याचं जर कार्बन तुम्ही नंबरिंग केलं आहे 1, 2, 3, 4 आणि इथे 5, दॅट 1, 2, 3, 4 आणि 5th कार्बन ॲटम, दॅट फॉस्फेट इट ॲज अटॅच विथ द 5th कार्बन ऑफ एनी शुगर, दॅट सेम फॉस्फेट अटॅच विथ द 3rd कार्बन ऑफ प्रिव्हियस अप्पर शुगर. म्हणजे एखादा फॉस्फेट जेव्हा 5th कार्बनला अटॅच असतो शुगरच्या, तोच फॉस्फेट 3rd कार्बनला अटॅच असेल आधीच्या शुगरच्या. या बाबतीत बघा, हा फॉस्फेट 5th कार्बनला अटॅच आहे लोअर शुगरच्या, तोच फॉस्फेट 3rd कार्बनला अटॅच आहे अप्पर शुगरच्या, दॅट इज कॉल्ड ॲज 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज. वॉट डू यू मीन बाय 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेजेस? बघा तुम्ही एका स्टँडवरचे न्यूक्लियोटाइड फॉस्फोडायस्टर लिंकेजेसनी जोडलेले आहेत आणि त्यातही एक डीप पॉईंट असा आहे दॅट फॉस्फेट अटॅच टू द 5th कार्बन ऑफ एनी शुगर. एक फॉस्फेट जेव्हा 5व्या कार्बनशी जोडला जातो, तोच सेम फॉस्फेट अटॅच टू द 3rd कार्बन ऑफ अनदर शुगर. प्रिव्हियस म्हणण्यापेक्षा आपण अनदर शुगर पण म्हणू शकतो, आधीच्या शुगरच्या तो 3rd कार्बनला जोडला गेलेला असतो, अँड दॅट इज कॉल्ड 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज. 3-5- फॉस्फोडायस्टर लिंकेज असं म्हटलं जातं त्याला. दॅट इज स्ट्रक्चर ऑफ ईच स्ट्रँड, म्हणजे प्रत्येक स्ट्रँड हा न्यूक्लियोटाइडनी बनलेला आहे, एका स्टँडवरचे न्यूक्लियोटाइड फॉस्फोडायस्टर लिंकेजेसनी जोडल्या गेलेले आहेत, दोन स्टँडवरचे न्यूक्लियोटाइड हायड्रोजन बॉन्डिंगनी जोडल्या गेलेले आहेत आणि एक फॉस्फेट ग्रुप शुगरच्या 5व्या कार्बन ॲटमला अटॅच असेल तर तोच फॉस्फेट आधीच्या शुगरच्या 3rd कार्बनला अटॅच असतो. हे आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे जुन्या पुस्तकातून किंवा CBSEच्या NCERTच्या बुक्समधून. DNAचं स्ट्रक्चर काढा म्हणजे तुम्हाला रिप्लिकेशन समजेल. प्लीज ड्रॉ द डायग्राम फॉर स्ट्रक्चर ऑफ अ DNA, दोन्ही पण डायग्राम काढायच्यामध्ये. देन थर्ड पॉईंट, कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग. बेस पेअरिंग मीन्स द नायट्रोजन बेसेस, दॅट नायट्रोजन बेसेस आर ऑफ टू टाईप्स इन द DNA. वन आर डबल रिंग कंपाऊंड, दॅट इज अडेनाईन अँड ग्वानाईन, हे डबल रिंग कंपाऊंड आहेत, अँड अनदर इज सिंगल रिंग कंपाऊंड, दॅट इज सायटोसाइन अँड थायमाइन. द डबल रिंग कंपाऊंड इन अ नायट्रोजन बेसेस दे आर कॉल्ड ॲज अ प्युरिन्स, and single ring compound in a nitrogen basis they are called as pyrimidines. That purines and pyrimidines complementary base pairing काय असतं,
that adenine is always pairs with the thymine. बघा कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग कसं आहे. adenine means double ring compound always pairs with the thymine, that is single ring compound with weak double hydrogen bond. And vice versa, thymine always pairs with adenine with weak double hydrogen bond. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग, कॉम्प्लिमेंटरी मीन्स मॅच विथ इच अदर, अडॅप्टेड विथ इच अदर, एकमेकांशी ॲडजस्ट आणि मॅच झालेले. कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग काय आहे? Purines are always pairs with pyrimidine, just like adenine always pairs with thymine with weak double hydrogen bond, and vice versa, thymine always pairs with adenine with weak double hydrogen bond. In that same way, guanine, it is the purine, it always pairs with the pyrimidine, that is cytosine. Guanine always pairs with cytosine with weak triple hydrogen bond, or vice versa, cytosine always pairs with guanine with weak triple hydrogen bond. Purine manje double ring compound, adenine ani guanine, ani pyrimidine manje single ring compound, cytosine ani thymine. Nehmi double ring compound he single ring compound sobat pair hotat, tyatahi adenine ha thymine sobat pair hoto, ani guanine ha cytosine sobat pair hoto. Adenine pairs with thymine with weak double hydrogen bond, and guanine pairs with cytosine with weak triple hydrogen bond. हे ठरलेलं आहे, त्यालाच आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणतो. ए पेअर विथ टी विथ डबल बॉन्ड, जी पेअर्स विथ सी विथ ट्रिपल बॉन्ड. रिमाइंड इट, असं प्रत्येक पॉईंटमध्ये काय करायचं लिहायचं, ठीक आहे. देन फोर्थ पॉईंट, प्युरिन पिडवीन रेशो. वॉट इज द रेशो ऑफ दॅट नायट्रोजन बेसिस? इफ यू रेफर द डायग्राम ऑफ डी एन ए अँड कॅल्क्युलेटिंग द एडेनाइन अँड ग्वानाइन इन एनी डी एन ए स्ट्रक्चर, then its ratio, that means number of purines, they are always equal to the number of pyrimidines. Purinesa number ha pyrimidine sha ratio shi sarkhach asto ka? Tar yancha pairing he tharlele, jevde adenine ahet tevdes thymine astil, jevde guanine ahet tevdes cytosine astil. Manun kay hote baga, purine pyrimidine ratio kay sangto? The number of purines are always equal to the number of pyrimidines in a DNA double helix. प्युरिन आणि पिरिमिडिनचे नंबर सारखे असतात, दॅट मीन्स ॲडेनाईन प्लस ग्वानाईन इज इक्वल टू थायमाईन प्लस सायटोसाईन. प्युरिन्स आर ऑलवेज इक्वल टू द पिरिमिडिन्स, दॅट मीन्स प्युरिन डिवायडेड बाय पिरिमिडिन इज इक्वल टू वन. म्हणजे एखाद्या स्ट्रँडमध्ये 10 ॲडेनाईन असतील तर 10च काय असतील? थायमाईन असतील, आहे की नाही? आणि 10 ग्वानाईन असतील तर 10 सायटोसाईन असतील. म्हणजे 10 प्लस 10 20 डिवायडेड बाय 10 प्लस 10 20, 20 डिवायडेड बाय 20 इज इक्वल टू 1. नंबर ऑफ प्युरिमिडिन्स अँड नंबर ऑफ प्युरिन्स, दे आर ऑलवेज इक्वल टू इच अदर. देअरफोर ए प्लस जी दॅट इज प्युरिन इज इक्वल टू टी प्लस सी दॅट इज पिरिमिडिन्स. देअरफोर ए प्लस जी divided by T plus C is equal to unity, that is 1. हा आहे फोर्थ पॉईंट. नेक्स्ट बघू आपण फिफ्थ पॉईंट. आता तुम्ही बघाल आर एन एमध्ये हा रेशो मे और मे नॉट बी वन इक्वल टू वन, कारण आर एन ए सिंगल स्टँडर्ड आहे. ठराविक नाही आहे की जेवढे ॲडेनाईन आहे तेवढे थायमाईन वगैरे पाहिजेत म्हणून, ग्वानाईन जेवढे आहेत तेवढे सायटोसाईन पाहिजेत म्हणून. थायमाईन नसतो, त्याऐवजी युरेसिल असतो, पण हा नंबर आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाही. त्यामुळे प्युरिन प्युरिडिन रेशो इन आर एन ए इट मे और मे नॉट बी इक्वल टू वन. देन फिफ्थ पॉईंट, स्ट्रँड पोलॅरिटी. द ईच स्ट्रँड ऑफ डी एन ए हॅविंग अ स्पेसिफिक पोलॅरिटी, अँड वॉट इज द पोलॅरिटी ऑफ स्ट्रँड? दॅट two strands are anti parallel with each other, refer that one strand grow in upper direction, another strand grow in lower direction. Apan dna la anti parallel manto nature madhe, ek strand varcha disheni vadtoy dusra strand khalcha disheni vadtoy, kay reason hai behind that? Baka one end is have free phosphate group and another end is have free hydroxyl group. Consider about one strand, eka strand cha babtit baka tumhi ha फायडॅश एंडनी सुरू झालेला आहे. सपोज हे इथे हा जर फायडॅश एंडनी सुरू झाला तर तो कुठे एंड होतो? थ्री डॅश एंड. हा जर फायडॅश एंडनी सुरू झाला तर तो कुठे एंड होतो? फायडॅश एंड, आहे की नाही? म्हणजे नो फायडॅश एंड लाय क्लोज टू इच अदर,
No, 3 dash end lie close to each other. If one strand start with the 5 dash end, refer. Manjes, suppose a sugar having free phosphate group, that same strand will ends with the free hydroxyl group. If one strand having a free phosphate group that start with 5 dash end and that same strand ends with free hydroxyl group attached to the third carbon. म्हणजे इथे थर्ड कार्बनचा हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री असतो, त्या स्ट्रँडचा फॉस्फेट ग्रुप फ्री असतो. देन दॅट अ स्ट्रँड हॅविंग फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट फिफ्थ कार्बन ॲटम, दॅट सेम स्ट्रँड एंड्स विथ द हायड्रॉक्सिल ग्रुप विच इज अटॅच टू द थर्ड कार्बन. म्हणजे एक स्ट्रँड बघा, वन एंड इज हॅविंग फ्री फॉस्फेट ग्रुप, दॅट स्ट्रँड हॅविंग अनदर एंड्स विथ फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट थर्ड कार्बन ॲटम. रेफर द अनदर स्ट्रँड, पुढचा स्ट्रँड बघा तुम्ही. द स्ट्रँड विच इज हॅविंग फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट थ्री डॅश एंड, दॅट सेम स्ट्रँड एंड्स विथ द फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट फिफ्थ कार्बन. देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज फाय डॅश एंड, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रँड पोलॅरिटी. ईच स्ट्रँड हॅविंग अ फिक्स पोलॅरिटी, स्पेसिफिक पोलॅरिटी. काय बघा, एक स्ट्रँड जेव्हा फाय डॅश एंडनी सुरू होतो त्याच्या फिफ्थ कार्बनचा फॉस्फेट फ्री असतो, दुसरा तोच स्ट्रँड कशाने एंड होतो, फ्री हायड्रॉक्सिल ग्रुपनी जो थर्ड कार्बनशी अटॅच असतो. आता बघा, इथे हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री आहे, याच्या बाजूला फॉस्फेट ग्रुप फ्री असेल. इथे फॉस्फेट ग्रुप फ्री आहे, याच्या बाजूला हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री असेल. नो टू फाय डॅश एंड लाय क्लोज टू इच अदर अँड नो थ्री डॅश एंड लाय क्लोज टू इच अदर. दॅट मीन्स इट मेंटेन द स्ट्रँड पोलॅरिटी. इफ अ स्ट्रँड हॅविंग अ फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट फाय डॅश एंड ॲट फिफ्थ कार्बन, दॅट इज कॉल्ड फाय डॅश एंड. कशाला म्हणू फाय डॅश एंड? अ स्ट्रँड हॅविंग फ्री फॉस्फेट ग्रुप ॲट फिफ्थ कार्बन, दॅट सेम स्ट्रँड एंड्स विथ द फ्री हायड्रॉक्सिल ग्रुप ॲट थर्ड कार्बन. एखादा स्ट्रँड पाचव्या कार्बननी फ्री फॉस्फेट ग्रुपनी सुरू होत असेल तर तो स्ट्रँड फ्री हायड्रॉक्सिल ग्रुपनी संपतो, कारण तो थर्ड कार्बनला अटॅच आहे, त्यामुळे त्याला आपण फाय डॅश आणि थ्री डॅश एंड म्हणतो. एखाद्या स्ट्रँडचे जर हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री असेल जे थर्ड कार्बनला अटॅच आहे, त्या स्ट्रँडचा अनदर एंड हा फिफ्थ कार्बनला अटॅच असलेल्या फॉस्फेट ग्रुपनी संपतो, तो फ्री असतो तिथं. एखादा स्ट्रँडचा हायड्रॉक्सिल ग्रुप फ्री आहे तर त्या स्ट्रँडचा एंड फ्री फॉस्फेट ग्रुपनी होतो, म्हणून त्याला थ्री डॅश फाय डॅश म्हणतात. फाय डॅश थ्री डॅश, थ्री डॅश फाय डॅश, दॅट इज इट इज द स्ट्रँड पोलॅरिटी. नेक्स्ट मेजर अँड मायनर ग्रुप. आय टोल्ड दॅट ईच टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए दे आर कॉइल्ड और सुपर कॉइल्ड विथ द सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस. वेन टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए दे आर कॉइल्ड विथ द सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस, दे मेक अ डीप स्पेस दॅट इज कॉल्ड मेजर ग्रुव. याला आपण काय म्हणू, ह्या एवढ्या मोठ्या जागेला आपण काय म्हणू, मेजर ग्रुव म्हणू. जेव्हा डी एन एचे दोन्हीही स्ट्रँड एका सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस भोवती ट्विस्ट होतात, दॅट इज कॉल्ड मेजर ग्रुव. अँड वेअर द टू स्ट्रँड्स कॉइल्ड विथ ईच अदर, दॅट इज कॉल्ड मायनर ग्रुव. बघा, दोनच पॉईंट लक्षात ठेवायचे. वेन टू स्ट्रँड्स ऑफ डी एन ए दे कॉइल्ड अराउंड अ सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस. बघा, मोस्ट ऑफ द डी एन ए दे आर हॅविंग राईट हँडेड कॉइलिंग, दॅट उजव्या हाताच्या दिशेने. सम डी एन ए हॅविंग द लेफ्ट हँडेड कॉइलिंग. द वेन डी एन ए हॅविंग कॉइल्ड अराउंड अ सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस बोथ स्ट्रँड, देन दे आर फॉर्मिंग द मेजर ग्रुव विथ द सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस. दे आर फॉर्मिंग द डीप ग्रुव. जेव्हा ट्विस्ट होतात तेव्हा ते मोठ्या जागा बनवतात, दॅट इज कॉल्ड मेजर ग्रुव. अँड वेन टू स्ट्रँड्स दे आर कॉइल्ड विथ इच अदर, दे आर फॉर्मिंग मायनर ग्रुव. बघा, इथे मायनर ग्रुव, इथे मेजर ग्रुव आहे, इथे मायनर ग्रुव, इथे मेजर ग्रुव आहे, खाली मायनर ग्रुव असेल. अँड मेजर अँड मायनर ग्रुव दे आर अल्टरनेटली फॉलो टू इच अदर. ते एकमेकांना अल्टरनेटली फॉलो करतात. जिथं दोन स्ट्रँड सेंट्रल एक्सिस भोवती कॉइल्ड आहेत, दॅट फॉर्म मेजर ग्रुव. जिथं दोन स्ट्रँड एकमेकांशी ट्विस्ट आहेत, तिथं मायनर ग्रुव. अँड मेजर आणि मायनर ग्रुव म्हणजे, मेजर ग्रुव म्हणजे आपण म्हणतो जिथं आपल्याला काय म्हणता येईल की दोन स्ट्रँड हे सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस भोवती डीप स्पेसनी अटॅच आहेत. आणि मायनर ग्रुव म्हणजे जे दोन्ही स्ट्रँड जेव्हा एकमेकांशी छोट्याशा स्पेसच्या अंतराने अटॅच आहे. ठीक आहे, द लास्ट पॉईंट वन, दॅट इज द डायमेन्शन्स ऑफ अ डी एन ए स्ट्रँड. डायमेन्शन्स ऑफ डी एन ए मॉलिक्युल, दॅट द टोटल डायमीटर ऑफ द डी एन ए वेन टू स्ट्रँड्स, द स्पेस बिटवीन टू स्ट्रँड, दॅट इज कॉल्ड ॲज अ 2 नॅनोमीटर 20 एंगस्ट्रॉंग युनिट.
1 nanometer is equal to 10 angstrom in it. In that same way, the diameter of the DNA, that is 2 nanometer, means 20 angstrom in it. Then when one step, one nucleotide, that phosphate sugar nitrogen base sugar phosphate, that one step of a nucleotide and another step of nucleotide, that having an angle of deflection, that is 36 degree, त्यांच्या मधला ट्विस्ट होण्याचा अँगल ऑफ डिफ्लेक्शन जो आहे, दोन न्यूक्लियोटाइड जे आहेत त्यांच्या मधला टर्न होण्याचा जो अँगल आहे तो 36 डिग्री आहे. अँड इन वन टर्न, व्हेन डीएनए ट्विस्ट विथ अ सेंट्रल इमॅजिनरी एक्सिस, इन वन टर्न देर आर 10 नायट्रोजन बेस सिक्वेन्सेस, देर आर 10 न्यूक्लियोटाइड पेअरिंग. देअरफोर टू मेजर 10 nucleotide in each step, 36 degree angle of deflection is there. That means 36 into 10, ek purnapane 10 nucleotide central imaginary axis la 360 degree madhe deflect karta. Baga, hi central imaginary axis hai, echa bhoti DNA cha strand twist zhalela hai. Pratyek step madhe 36 degree angle of deflection asto, manje turn honacha angle. Ani eka twist madhe kiti hai? 10 न्यूक्लियोटाइड सिक्वेन्सेस आहेत. प्रत्येक स्टेपमधलं डिस्टन्स जर 36 डिग्री असेल अँगल ऑफ डिफ्लेक्शन, तर 36 इंटू 10, देअरफॉर अँगल ऑफ डिफ्लेक्शन अराउंड एक्सिस ऑफ ईच दॅट लूप, ईच ट्विस्ट, एका लूपमध्ये एका ट्विस्टचा अँगल ऑफ डिफ्लेक्शन किती असेल? 360 डिग्री असेल. एक न्यूक्लियोटाइडची स्टेप सेंट्रल इमॅजिनरी एक्सिसशी 36 डिग्री अँगल ऑफ डिफ्लेक्शन करते, तर 10 स्टेप हे सेंट्रल इमॅजिनरी एक्सिसशी 360 डिग्रीमध्ये काय होतात? मूव्ह होतात. देन द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह न्यूक्लियोटाईड, एकानंतरच्या एक न्यूक्लियोटाईडमधलं अंतर किती आहे? 0.34 नॅनोमीटर. देअरफोर द 10 न्यूक्लियोटाईड वन लूप कम्प्लीट हॅविंग 0.34 नॅनोमीटर इंटू 10, दॅट इज 3.4 नॅनोमीटर, हे एका लूपचं डिस्टन्स आहे. तर डी एन एचे डायमेन्शन्स काय? डी एन एच्या दोन स्ट्रँडमधलं डिस्टन्स हे 2 नॅनोमीटर किंवा 20 अँगस्ट्रॉंग युनिट असतं. डी एन एच्या दोन स्टेपमधलं, म्हणजे दोन न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सेसमधला अँगल 36 डिग्री असतो. 10 ज्या न्यूक्लियोटाईडच्या स्टेप्स आहेत, लाईक अ स्टेप्स ऑफ लॅडर, त्याच्यामधला 360 डिग्री अँगल असतो आणि दोन स्टेपमधलं डिस्टन्स असतं 0.34 नॅनोमीटर. देअरफोर द डिस्टन्स बिटवीन 10 स्टेप, दॅट मीन्स अ डिस्टन्स ऑफ अ पर्टिक्युलर वन लूप, दॅट इज 0.34 इंटू 10, दॅट इज 3.4 नॅनोमीटर. दीज आर द पॉईंट्स विच इज रिलेटेड विथ द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए. डी एन ए इट इज डबल हेलिकल मॉल्यूल, इट इज अँटी पॅरल इन नेचर, इट हॅविंग अ स्ट्रँड पोलॅरिटी, इट हॅविंग अ प्युरिन पिरिमिडिन रेशो, अँड दॅट रेशो इट इज अगेन फिक्स्ड, ए प्लस जी डिवायडेड बाय टी प्लस सी इज इक्वल टू 1, तो रेशो पण फिक्स आहे. दीज 7 पॉईंट्स आर इन्क्लुडेड इन द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए अँड स्ट्रक्चर ऑफ डी एन ए. अंडरस्टँडिंग द स्ट्रक्चर ऑफ डी एन ए इट इज व्हेरी नेसेसरी पॉईंट फॉर अंडरस्टँडिंग द रिप्लिकेशन ऑफ डी एन ए इन युकॅरियोट्स. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल लर्न अबाउट द रिप्लिकेशन ऑफ डी एन ए, अँड फॉर दॅट प्लीज रिवाइज दिस पॉईंट ॲट युअर होम ॲज युअर होमवर्क फ्रॉम द एन सी आर टी बुक्स. हा पॉईंट आता COVID-19 नाही, तो सिलॅबसमधूनच काढलेला आहे, पण जुन्या पुस्तकातून हा पॉईंट तुम्ही नक्की वाचा, कारण तुम्हाला हेल्पफुल ठरेल ते रिप्लिकेशन समजण्यासाठी आणि रिडीटला एक क्वेश्चन असू शकतं त्याच्यावर. दॅट स्ट्रक्चर ऑफ डी एन ए हॅविंग फॉलोइंग पॉईंट्स, दॅट इज डी एन ए इट इज डबल हेलिकल स्ट्रक्चर, ईच स्ट्रँड मेडअप ऑफ न्यूक्लियोटाईड, अँड ईच फॉस्फेट अटॅच टू द 5th कार्बन ऑफ एनी शुगर, दॅट सेम फॉस्फेट अटॅच टू द 3rd कार्बन ऑफ प्रिव्हियस शुगर. देन that nitrogen base in any strand that is having a double ring compound, adenine and guanine, single ring compound, cytosine and thymine, that purines are always pairs with pyrimidine and pyrimidines are always pairs with purine. The ratio is number of purines are always equal to the number of pyrimidines. A plus G is equal to T plus C. Therefore, A plus G divided by T plus C is equal to unity or 1. Then strand polarity, if a strand start with free phosphate group attached to the 5th carbon, that strand ends with the free hydroxyl group attached to the 3rd carbon. That means 5-3', and 3-5' means the strand start with the
free hydroxyl group attached to third carbon, that strand ends with the free phosphate group attached to the fifth carbon. Then therefore they are antiparallel with each other. One strand runs in forward direction, another strand runs in a downward direction. Major and minor group. Coiling of both strand around a central imaginary axis that forms major groove. Groove manje deep khats, jaga, khol jaga. Then the two strands, they are twist with each other, they forming the minor groove. जेव्हा पूर्ण डीएनए सेंट्रल इमॅजिनरी एक्सिसभोवती गुंडाळला जातो त्याला मेजर ग्रू म्हणू, आणि जेव्हा दोन स्ट्रँड डीएनएचे एकमेकाभोवती गुंडाळले जातात त्याला मायनर ग्रू म्हणू. देन डायमेन्शन्स काय, तर डीएनएचं डायमीटर असेल 2 नॅनोमीटर किंवा 20 अँगस्ट्रॉम युनिट, प्रत्येक स्टेपमधलं डिस्टन्स असेल 0.34 नॅनोमीटर, आणि एका लूपमध्ये 10 न्यूक्लियोटाईड आहेत त्यामुळे एका लूपचं पूर्ण लांबी असेल 3.4 नॅनोमीटर, दॅट इज 0.34 × 10 = 3.4 नॅनोमीटर. देन each steps it make angle of deflection with the central imaginary axis by a 36 degree, then 10 steps make angle of a 360 degree with the central imaginary axis. That all for today. Thank you student for today's video.